आष्टी तालुक्यातील वंजारवाडी लोखंड तळादेवी यात्रेनिमित्त कुस्त्यांचा हंगाम संपन्न. ग्रामदैवत लोखंड तळावी देवी यात्रोत्सवानिमित्त गुरुवारी सकाळपासून देवीचा मुखवट्याच्या रथाची आणि कावडींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील लोखंड तळादेवी चरणी लीन होण्यासाठी जिल्हाभरातून भाविक आले होते. यात्रेनिमित्त वंजारवाडी आणि लोखंड तळादेवी सार्वजनिक ट्रस्टच्या वतीनं भव्य कुस्त्यांचा हंगाम भरवण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारचे मल्ल उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणामध्ये हा यात्रा उत्सव निमित्त होणारा कुस्त्यांचा आखाडा शांततेत पार पडला. कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये फक्त पहिलवान येत असतात, परंतु यावर्षी बऱ्याचशा प्रमाणात महिला पहिलवानांची उपस्थिती होती. अत्यंत शांत वातावरणामध्ये डोळ्याचे पारणे फिटतील असा कुस्त्यांचा हंगाम संपन्न झाला. यावेळी वंजारवाडीचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि धामणगावचे सरपंच मनोज गाढवे, संजय गाढवे, अमोल भैया चौधरी, अॅडव्होकेट राम बिरंगळ, शरद चौधरी, विजय गाढवे, संभाजी राजे चौधरी, बाळासाहेब निकम पत्रकार दादा पवळ, रावसाहेब लोखंडे, रामदास पालवे, धामणगाव बीट प्रमुख सानप साहेब, प्रसिद्ध मल्ल कृष्णा पवार, उद्धव पेद्रे, उद्योजक दादा बोराडे, संदीप बोराडे, जालिंदर बोराडे आदींसह परिसरातील कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते. तेजवार्ता प्रतिनिधी दादा पवळ, वंजारवाडी, आष्टी.
ठीक आहे, ठीक आहे. 1000 रुपये आस्ती पेपर वर टाकून मान्य करूया.